गुड मॉर्निंग यूरोपीय स्टूडेंट्स, क्लास 8। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सब्जेक्ट ऑफ मैथमेटिक्स, लेसन नंबर 12, इक्वेशन इन वन वेरिएबल, प्रैक्टिस सेट नंबर 12.1 एंड टेक्स्ट बुक्स नंबर 77। क्वेश्चन इज, ईच इक्वेशन इज फॉर्म बाय द वैल्यूज ऑफ द वेरिएबल। प्रत्येक समीकरण हे त्यांच्या व्हेरिएबलच्या किमतीवर अवलंबून असते। डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन आर नॉट। समीकरणाची दिलेली किंमत, म्हणजे समीकरणाची व्हेरिएबलची दिलेली किंमत योग्य आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे। एक्झाम्पल नंबर 1, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3, दिस इज द इक्वेशन अँड द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल इज एक्स इज इक्वल टू मायनस 1 अँड 7 अँड मायनस 7। हाऊ टू फाइंड आउट, हाऊ टू जस्टिफाय की विच व्हेरिएबल इज करेक्ट। नाउ पुट द एक्स इज इक्वल टू मायनस 1 फर्स्ट टाइम इन दिस इक्वेशन, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3, दिस इज द इक्वेशन। पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दिस इक्वेशन, एक्स इज इक्वल टू मायनस 1, आर एच एस मीन्स राईट हँड साइड। या समीकरणाच्या इक्वल टूच्या लेफ्ट साईडला एक्स मायनस 4 हे लेफ्ट साईडला आहेत म्हणून आपण एल एच एस लिहिलं, आणि इक्वल टूच्या उजव्या बाजूला 3 आहे म्हणून 3 हे राईट साईडला आहे। म्हणून फर्स्ट टाइम वी वॉन्ट टू फाइंड आउट एल एच एस, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू एक्स मायनस 4। पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स मीन्स मायनस 1, मायनस 1 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 5, मायनस 1 अँड मायनस 4 इज इक्वल टू मायनस 5, दिस इज द लेफ्ट हँड साईड। देन व्हॉट इज द राईट साईड, राईट हँड साईड इज इक्वल टू ओनली 3। देअरफॉर लेफ्ट साईडला नाही का मायनस 5 आला, जी किंमत आपल्याला व्हेरिएबलची मायनस 1 दिली होती पहिले, आणि मायनस 4 इज इक्वल टू मायनस 5 झाला, म्हणजे लेफ्ट हँड साईड मायनस 5 आला आणि राईट हँड साईड 3 आला। इफ लेफ्ट हँड साईड अँड राईट साईड आर इक्वल, दॅट इज द करेक्ट सोल्युशन। सो हियर एल एक्स एस इज मायनस 5 अँड आर एच एस राईट हँड साईड इज 3 आर डिफरंट। देअरफॉर एल एच एस इज नॉट इज इक्वल टू आर एच एस, म्हणजे डाव्या बाजूला जी किंमत आलेली आहे ती किंमत उजव्या बाजूला नाही आहे, म्हणून मायनस 1 इज नॉट सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन। या समीकरणाचं मायनस 1 हे उत्तर नाही, म्हणून आपण लिहा मायनस 1 इज नॉट सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन। सेकंडली आपल्याला व्हेरिएबलची किंमत दिली आहे 7, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 7 इन दिस इक्वेशन, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3, एल एच एस इज इक्वल टू एक्स मायनस 4, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 7 इज इक्वल टू 7 मायनस 4 इज इक्वल टू 3। 7 मधून 4 जर वजा केलं मायनस केलं तर आपल्याकडे 3 राहते, आणि आर एच एस इज इक्वल टू 3। आता लेफ्ट हँड साईड 3 आला आणि राईट हँड साईडसुद्धा 3 आला, दिस इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन, दिस इज द परफेक्ट व्हॅल्यू ऑफ द सोल्युशन। देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, म्हणजे जे लेफ्ट साईडला किंमत आली 3 तीच किंमत राईट साईडला आहे, म्हणून 3 ही या समीकरणाचं समाधान करते, म्हणून 3
म्हणून सेवन सॉरी सेवन ही किंमत या समीकरणाचं समाधान करते, म्हणून सेवन हे या समीकरणाचं उत्तर आहे. म्हणून सेवन इज द सोल्यूशन ऑफ इक्वेशन. देन थर्ड व्हॅल्यू दिली आहे आपल्याला मायनस सेवन. पुट एक्स इज इक्वल टू मायनस सेवन. एक इक्वेशन एक्स मायनस फोर इज इक्वल टू थ्री. एल एच एस इज इक्वल टू एक्स मायनस फोर. देन पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दिस मायनस सेवन इज इक्वल टू मायनस सेवन. मायनस फोर इज इक्वल टू मायनस इलेवन. अँड राईट हँड साईड इज इक्वल टू थ्री. मायनस इलेवन अँड मायनस थ्री. एल एच एस इज मायनस इलेवन अँड आर एच एस इज थ्री आर नॉट इक्वल. दे आर फॉर LHS is not is equal to RHS. Therefore, minus 7 is not solution of equation. Thanks you very much.